बुधवार पेठेतील पोलीस लाईन मध्ये सुमारे 192 घरे बांधली जाणार आहेत। 6 मजली इमारतीमध्ये सर्व सोयींयुक्त घरकुल तयार करण्याची योजना मंजूर झाली आहे। शनिवारी याबाबतचा आदेश संबंधित ठेकेदाराला मिळाला। 25 कोटी रुपये खर्चाची ही योजना असून 1.5 वर्षात पोलीस कर्मचाऱ्यांना नवी घरे मिळणार आहेत। याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील 1162 पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणखी 2 ठिकाणी घरे बांधण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलाय, असे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलं। कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिसांना राहण्यासाठी पुरेशी घरे नाहीत। शिवाय ज्या पोलीस वसाहती आहेत तिथली घरे म्हणजे खुराडी बनली आहेत। अनेक ठिकाणच्या पोलीस वसाहतीमध्ये घुशी आणि उंदरांचा सुळसुळाट आहे, तर गळकी छप्र, भिंतीला ओल, उखडलेली जमीन अशी दुर्दशा झालेल्या घरांमध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना राहावे लागते। पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली सुस्थितीत असलेली घरे बांधून देण्यासाठी गेली काही वर्ष हालचाली सुरू आहेत। अखेर पोलिसांना घरे देण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवलाय, त्यासाठी निधीची तरतूदही केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 100% पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व सोयींयुक्त चांगली घरे मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू होते, त्याला यश आले असून जुना बुधवार पेठ परिसरातील पोलीस लाईन मध्ये 192 पोलिसांसाठी नवी घरे बांधली जाणार आहेत। त्यासाठी 6 मजली इमारत उभी करण्यात येणार आहे। शिवाय उद्यान, मुलांसाठी अभ्यासिका, मैदान, ग्रंथालय, विरंगुळा केंद्र अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत। पुढच्या टप्प्यात कसबा बावडा इथे 700 पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि लक्ष्मीपुरी इथे 365 पोलीस कुटुंबांसाठी अद्ययावत गृहसंकुल उभारण्यात येणार आहे। हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्हा पोलिसांसाठी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनतर्फे गृहनिर्माण प्रकल्प चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यासाठी फॉलोअप चालू आहे। त्यापैकी जुना बुधवार येथे आपली जी पोलीस लाईन आहे ती पोलीस लाईन पाडून त्या ठिकाणी नवीन हाऊसिंगचा प्रकल्प मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये वर्क ऑर्डरसुद्धा सँक्शन झालेली आहे आणि या ठिकाणी 192 क्वार्टर्स पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधली जाणार आहेत। ही क्वार्टर्स ही 2 BHK पद्धतीची असतील आणि मल्टीस्टोरी बिल्डिंग या ठिकाणी म्हणजे G+6, G+7 अशा पद्धतीचं बांधकाम पोलीस हाऊसिंगतर्फे इथे केले जाणार आहे।